आगामी विधानसभा निवडणुकांचं बिगुल वाजलेलं आहे आणि त्या अनुषंगाने प्रत्येक मतदारसंघामध्ये उमेदवारांनी विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून मतदारांपर्यंत पोहोचण्याची तयारी आपल्याला दिसून येते आता आपण पर्वती विधानसभा मतदारसंघामध्ये आहोत पर्वतीमधून राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या पक्षाकडून सचिन तावरे यांनी इच्छा व्यक्त केलेली आहे निवडणूक लढण्याची आता आपण सचिन तावरे यांच्याशी बोलणार आहोत काय सांगाल इच्छा व्यक्त आहे काय काय वाटतं पक्षाकडनं संधी मिळावी निश्चितच माझा विश्वास माझ्या पक्षावरती आहे आणि आम आमचे पक्षाचे नेते शरदचंद्र पवार यांच्यावरती आहे मी पर्वती या मतदारसंघाचा क्रमांक दोनशे बारा आहे या पर्वतीचा मी तळागाळामध्ये काम करणार एक कार्यकर्ता आहे मी या मतदारसंघातून दोनदा विधानसभा लढलेलो आहे दोन्ही वेळा मी दोन नंबरला आलेलो आहे 2009 हो दोन हजार नऊ ला हार्डली थोड्या मतांनी माझा पराभव झाला होता दोन हजार चौदाला सुद्धा मी दोन नंबरलाच होतो दोन हजार चौदाला युती पण वेगळी लढली आघाडी पण वेगळी लढली ले, त्यात प्रत्येक पक्षाचे वेगवेगळे उमेदवार होते त्यातून मी पण उभा होतो पुन्हा मी दोन हजार चौदाला दोन नंबरलाच मी आलेलो आहे पण सातत्याने ह्या मतदारसंघामध्ये दोन हजार नऊ दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस एकच उमेदवार एकाच पक्षाचा निवडून आल्यामुळे ह्या मतदारसंघामध्ये एक अँटी इन्कम्पन्सी तयार झालेली आहे आणि अशी उगच तयार झालेली नाही आहे आपण पाहिलं पंधरा वर्ष हा स्पॅन फॉर्म मोठा आहे आणि ह्या पंधरा वर्षामध्ये एका व्यक्तीला जेव्हा एक मतदारसंघ विकास करायला मिळतो त्यावेळेस निश्चितच त्यांनी ह्या पर्वतीचं बारामती करायला पाहिजे होतं असं मला वाटतं पण आजही तुम्ही पर्वतीमध्ये फिरलात तर ह्या पर्वतीमध्ये पुण्यातल्या सगळ्यात जास्त झोपडपट्ट्या कुठल्या मतदारसंघात असतील तर या पर्वती मतदारसंघामध्ये आहेत आणि किंबहुना मी तर असं म्हणेल की, की पश्चिम महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी झोपडपट्टी ही जनतावासात आहे ते या मतदारसंघामध्ये आहे जनतावासात पंधरा वर्षापूर्वी कशी होती आज कशी आहे विकास तर लांब त्यात न्यूसेल्स व्हॅली वाढलेली आहे नाही पण हा जे झाले विकासाचे विकासा मुद्दे विकासाचे मुद्दे झाले पक्षाने संधी द्यावी यासाठी कसे प्रयत्न प्रत्येक पक्षात तीन, -तीन उमेदवार इच्छा व्यक्त करतात पर्वतीमध्ये तुम्ही असाल किंवा तुमच्या बरोबरीनं इतरही पदाधिकारी आहेत ज्यांना असं वाटतं की नाही मला पक्षाने संधी दिली पाहिजे तुम्हाला वाटतं पक्षाने काय पाहिलं पाहिजे किंवा काय तुमच्याकडून अपेक्षित असावं पक्षाला की जेणेकरून संधी मिळाली लक्षात घ्या मी आता तुम्हाला जे सांगितले हे माझ्या मतदारसंघाचे प्रश्न सांगितले ज्याला प्रश्न कळतात ना त्यालाच उत्तर मिळतं मला प्रश्न कळलेले आहेत उत्तर मी शोधणार आणि ह्या मतदारसंघ हा विकासमय केल्याशिवाय राहणार नाही आता राहिला विषय माझ्या पक्षाचा mm. इलेक्टिव्ह मेरिट हा सगळ्यात महत्वाचा विषय आहे इलेक्टिव्ह मेरिट मी अमक्या नेत्याच्या जवळचा मी तमक्या नेत्याच्या जवळचा मी शरद पवार साहेबांचा खूपच जवळचा सा आहे म्हणून मला उमेदवारी हे मलाही मान्य नाही mm. हा मी तळागाळात काम करणारा कार्यकर्ता आहे आणि तळागाळात काम करणाऱ्या कार्यकर्त्याची दखल घेणारा नेता महाराष्ट्रात नाही तर देशात कोण असेल तर शरदचंद्र पवार आहे माझा पूर्ण विश्वास आहे शरद पवार साहेब मला ह्या परती मतदारसंघात उमेदवारी देतील हा मतदारसंघ माझा एकतर फार गरीब लोकांचा आहे आणि एकतर उच्च प्रभू लोकांचा आहे जे सालेश्वरी पार्क हा एकदम उच्च प्रभू भाग आहे राहिला जनता वसा दळजाई झोपडपट्टी मार्केट यार्ड आंबेडकर नगर प्रेमनगर तिथं आग लागली ना तर आगीचा बंब सुद्धा जात नाही हो तिथे तिथं अजिबातच विकास झालेला नाहीये ते ही जी दरी आहे ना श्रीमंत आणि ही वाढत आहे आणि ह्याला सर्वस्व जबाबदार मी आमदारांना ठरवतोय लक्षात घ्या आता नवीन चेहऱ्याला संधी मिळाली पाहिजे किंवा ज्यांना विकास करतो जसं तुम्ही आता म्हणले ज्यांना विकास करतो त्यांना संधी मिळाली पाहिजे हा झाला एक वेगळा विषय एक दुसरा विषय असा की आधी तुम्ही शिवसेना मग काँग्रेस आता राष्ट्रवादी या आधी बहुतेक तुम्हाला दोन वेळा संधी मिळाली आमदारकीची ती सुद्धा राष्ट्रवादीनेच दिली होती हुँ? आता पुन्हा राष्ट्रवादीमध्ये तुम्ही आला आहात संधी मिळावी यासाठी प्रयत्न करताय विकासाची अनेक धोरणं आहेत मात्र पक्ष बदलल्यानंतरनं मतदार किती तुम्हाला अप्रोच होतील किंवा मतदार किती पसंती देतील प्रश्न तुमचा एकदम योग्य आहे फक्त त्यात थोडीशी मी दुरुस्ती करतो आपण म्हणाला की दोन वेळा तुम्ही राष्ट्रवादीतून लढलात नाही मी एक वेळा राष्ट्रवादीतून लढलो दोन हजार नऊ ला आणि दोन हजार चौदाला मी ह्याच मतदारसंघातून दोन हजार चौदा ला शिवसेनेतून लढलो होतो तस शिवसेनेच ह्या मतदारसंघामध्ये काहीच वले नाही निदान आता तरी आहे पण दोन हजार चौदाला काहीच नव्हतं तरी सुद्धा जनतेने मला उचलून धरलं आणि मी दोन नंबरला पुन्हा आलो होतो त्या ठिकाणी तीन नंबरला राष्ट्रवादीचे उमेदवार जे होते जगताप ते आले होते आणि चार नंबरला काँग्रेसचे उमेदवार या अभेक्षा जे काँग्रेसचे अध्यक्ष होते ते चार नंबरला आले होते हा जो मतदारसंघ आहे ना हा मतदारसंघ काम करणाऱ्या कार्यकर्त्याला डोक्यावर घेणारा लक्षात घ्या आणि आता लोकांना जाण झालेली आहे की नाही जिथं काम होतात ना तिथंच आपण गेलं पाहिजेत आज माझ्या ऑफिसला मला स्वतःला जायला आतमध्ये दहा मिनिटं लागतात माझ्या ऑफिसला रोज चार पाचशे झोपडपट्टी मधले नागरिक इथं येतात कोणाचं उत्पन्नाचा दाखला असेल कोणाचा रहिवासी दाखला असेल आता उत्पन्नाचा दाखला का लागतो तर शहरी गरीब योजना जी आहे वैद्यकीय साठी एखाद्या गरीबाला ऍडमिट केलं हॉस्पिटलमध्ये त्याला दोन लाख रुपये बिल आलं तर जे ऐकत नसते महानगरपालिकेची जी योजना आहे गरीब योजना त्यासाठी उत्पन्नाचा दाखला काढावा लागतो त्या उत्पन्नाचा दाखला कुठं मिळतो कसा मिळतो किती खर्च येतो यासाठी गरीबांची हेळसाळ होती त्यांना मार्गदर्शन करायला सुद्धा कोण नाहीये मी घरोघरी माझे कार्यकर्ते पाठवून त्यांना सांगितलेलं आहे वैद्यकीय कोणाचं काय असेल तर तु हा तुमचा भाऊ तुमच्यासाठी चोवीस तास उभा आहे आणि माझ्याकडे ही लोक येतात आणि सगळी कामं करून घेतात त्याचबरोबर महाराष्ट्रातल्या जे काही योजना आहेत त्या सगळ्या योजना सुद्धा मोफत इथून केल्या जातात फटका बसला उमेदवारांना तुम्ही स्वतः मराठा उमेदवार आहात म्हणजे उमेदवार आपण म्हणूयात मग समजा पक्षाने संधी दिली तर मराठा मत तुमच्या बाजूने वळतील का हा प्रश्न तुम्ही विचारताच कसा आम्हाला प्रश्न पडलाय घरातली माणसं मला मतदान करणार नाहीत का मी त्याच घरातला आहे मी कधीही जातीपातीचं राजकारण माझ्या आयुष्यात केलं नाही मी पुणे शहराचा युवक काँग्रेसचा अध्यक्ष होतो दोन हजार दोन ते दोन हजार सात दोन हजार सात ते दोन हजार बारा मी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा शहराध्यक्ष होतो माझे सगळे पदाधिकारी नव्वद टक्के नव्वद नाही मी तर म्हणतो पंच्याण्णव टक्के पदाधिकारी हे मागासवर्गीय समाजाचे होते ज्यांना बाबासाहेब आंबेडकर करतात ज्यांना अण्णाभाऊ साठी कळतात ज्यांना देवी होळकर कळतात ना तेच कार्यकर्ते इतिहास घडवत असतात लक्षात घ्या मी सगळ्या समाजांना मानणारा कार्यकर्ता आहे तुमचा जो प्रश्न आहे की आता मराठा समाज तुमच्या पाठीशी उभा राहील का निश्चितच राहणार मला ते आपल्या घरातला मुलगा म्हणून स्वीकारणार आहे हा मला विश्वास आहे तर हे होते सचिन तावरे नक्कीच आगामी विधानसभा निवडणुकांच्या रिंगणामध्ये त्यांनी उडी तर मारलेली आहे पक्षाकडे सातत्यानं त्यांनी तेन्न पर्वती विधानसभा मतदारसंघाची मागणी केली मात्र पक्ष संधी देणार का आणि संधीचं सोनं सचिन तावरे करणार का हे पाहणं आता उत्सुक्याचं असणार आहे सोनाली पोलीस नामा न्यूज पुणे